नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये। माझं नाव विशाल विदाटे आणि मित्रांनो आज आपण आलो आहोत मोऱ्या कार्स मध्ये। आज देखील भरपूर अशा गाड्या ज्या आहेत यूज कार आज आपण कव्हर केलेल्या आहेत, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा। तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स आहे त्या ठिकाणी सुद्धा विचारायला विसरू नका। फर्स्ट टाइम मराठी कार न्यूज पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर आज आपल्यासोबत मोऱ्या कारचे दत्ता सर जोडले गेलेले आहेत। सर खूप खूप स्वागत आहे। नमस्कार, मोऱ्या कारमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। आज आपल्याकडे जवळपास 20 गाड्यांचा स्टॉक आज आपण घेतलेला आहे। पेट्रोलमध्ये, डिझेलमध्ये, सी एन जीमध्ये आहे। या सोडून आपल्याकडे 80 ते 90 गाड्यांचा अजूनही स्टॉक आहे, तोही तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। या गाड्यांची सुद्धा पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आज तुम्ही पाहू शकता। मी सर्व प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की आपली गाड्यांची कंडिशन खूप छान असते, व्यवस्थित असते, त्यामुळे तुम्हाला थोडी किंमत जास्त वाटते, पण आपण त्यामध्ये सुद्धा निगोशिएबल करून देतो। त्यामुळे तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा, गाड्या पहा आणि मग रेटमध्ये आपण बोलू त्यामध्ये, कारण निगोशिएबल करतो आपण। रेट थोडा आहे जास्त, पण आपली गाड्यांचे कंडिक्शनसुद्धा चांगले असतात। तर गाड्या ज्या आहेत या ठिकाणी उपलब्ध आहेत। तुम्ही कुठलीही सेकंड हँड कार घेत असाल तर गाडी व्यवस्थित चेक करून घ्या। या ठिकाणी सर्व गाड्यांचे कागदपत्र जे असतात ते देखील उपलब्ध असतात। कागदपत्र देखील व्यवस्थित चेक करून घ्या, जेणेकरून गाडी घेतल्यानंतर कुठलाही प्रॉब्लेम यायला नको। सो आपण डायरेक्ट आता स्टॉकला सुरुवात करूया। स्टॉक देखील मोठा आहे, त्यांचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती आहे आणि गुगल मॅपचं लोकेशन जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे। सांगा सर पहिली गाडी आपल्याला। पहिली गाडी आपल्याकडे ब्रिझा आहे, 2017 गाडी, फर्स्ट ओनरमध्ये गाडी 1,09,000 चाललेली डिझेलमध्ये गाडी। या गाडीला एक एअरबॅग आहे, LDI वेरियंट आहे। गाडीची ऑफर आपण 7,25,000 रुपये कोट करतो आहे, त्यामध्ये निगोशिएबल असणार आहे। बाकी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गाडीची कंडिक्शन पाहू शकता, टायर कंडिक्शन पाहू शकता, म्युझिक सिस्टम वगैरे आहे, एअरबॅग आहे, इंटेरियर वगैरे छान आहे, गाडीचा कलर छान आहे, नॉन ॲक्सिडेंटल कार आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, चालेल। तर विटारा ब्रिज आहे, एक डिझेल इंजिनमध्ये जर पाहिलं तर रेड कलरमध्ये ही गाडी या ठिकाणी उपलब्ध आहे। सर पुढची गाडी। पुढची गाडी माझ्याकडे ग्रँड i10 आहे, 2015 गाडी, फर्स्ट ओनर गाडी। फक्त 29,000 किलोमीटर चाललेली पेट्रोलमध्ये गाडी आहे, मॅग्ना वेरियंट आहे। गाडीची ऑफर आपण 4,50,000 रुपये कोट करतो आहे, त्यामध्ये निगोशिएबल असणार आहे। बाकी गाडी कंडिक्शन वगैरे चांगली, व्हाईट कलरमध्ये गाडी आहे, इंटेरियर वगैरे आहे, म्युझिक सिस्टम आहे, टायर कंडिक्शन चांगली आहे, इंजिन चांगलं आहे, सीट कवर्स वगैरे आहेत। गाडीची कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। ठीक आहे, चालेल। तर ग्रँड i10 तुम्ही पाहू शकता, मॅग्ना वेरियंट आहे। या गाडीला रिअर ACसुद्धा आहे, पेट्रोल इंजिनमध्ये, मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये ही गाडी या ठिकाणी उपलब्ध आहे। सर पुढची गाडी। पुढची गाडी माझ्याकडे वेंटो आहे, 2015 गाडी आहे, फर्स्ट ओनरमध्ये गाडी। 1,20,000 किलोमीटर चाललेली डिझेलमध्ये गाडी आहे। या गाडीला 2 एअरबॅग आहेत, हायलाईन वेरियंट आहे, ॲटोमॅटिक गिअरबॉक्स आहे। गाडीची ऑफर आपण 5,50,000 रुपये कोट करतो आहे, त्यामध्ये कमी जास्त होईल। बाकी गाडी कंडिक्शन वगैरे चांगली आहे, ब्लॅक कलरमध्ये गाडी आहे। इंटेरियर वगैरे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता, इंजिन वगैरे छान आहे, टायर कंडिक्शन चांगली आहे आणि डिझेल इंजिनमध्ये, डिझेलमध्ये गाडी आहे, ॲटोमॅटिक गिअरबॉक्स आहे, हायलाईन टॉप पर्यंत आहे, ब्लॅक कलरमध्ये गाडी जर पाहिली त्या ठिकाणी उपलब्ध आहे। सर पुढची गाडी। पुढची गाडी माझ्याकडे वॅगनर आहे, 2013 गाडी आहे, कंपनी फिटेड पेट्रोल प्लस CNG, गाडी सेकंड ओनरमध्ये आहे, LXI वेरियंट आहे। गाडीची ऑफर आपण 3,60,000 रुपये कोट करतो आहे, त्यामध्ये निगोशिएबल असणार आहे। ग्रे कलरमध्ये गाडी आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गाडी पाहू शकता। तर कंपनी फिटेड CNG वॅगनर आहे, 2013 वेरियंट आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। MH12 जर पाहिलं तर ही गाडी या ठिकाणी उपलब्ध आहे। सर पुढची गाडी। पुढची गाडी माझ्याकडे स्विफ्ट डिझायर आहे, 2012 गाडी आहे, फर्स्ट ओनरमध्ये गाडी। 98,000 किलोमीटर चाललेली पेट्रोलमध्ये गाडी आहे, LXI वेरियंट आहे। गाडीची ऑफर आपण 3,99,000 रुपये कोट करतो आहे, त्यामध्ये कमी जास्त होईल। व्हाईट कलरमध्ये गाडी, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता, इंटेरियर वगैरे पाहू शकता, टायर कंडिक्शन पाहू शकता, म्युझिक सिस्टम वगैरे आहे गाडीमध्ये, गाडीची कंडिक्शन चांगली आहे। ठीक आहे, चालेल। पुढची गाडी सर। पुढची गाडी माझ्याकडे स्कोडा सुपर्ब आहे, 2013 गाडी आहे, सेकंड ओनरमध्ये गाडी। 1,60,000 किलोमीटर चाललेली डिझेलमध्ये गाडी आहे। या गाडीला 2 एअरबॅग आहे, टॉप वेरियंट आहे, सनरूफ आहे। या गाडीची ऑफर आपण 6,75,000 रुपये कोट करतो आहे, त्यामध्ये कमी जास्त होईल। गाडी कंडिक्शन वगैरे चांगली आहे, VIP नंबरमध्ये आहे गाडी, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता गाडी। स्कोडा सुपर्ब आहे, जे काही टॉप वेरियंट आहे, ॲटोमॅटिक गिअरबॉक्स असेल, सनरूफ, तर पाहिलं एकदम फीचर लोडेड गाडी जर पाहिलं तर या ठिकाणी उपलब्ध आहे। सर पुढची गाडी। पुढची गाडी माझ्याकडे स्विफ्ट आहे, 2018 गाडी आहे, फर्स्ट ओनरमध्ये गाडी। फक्त 37,000 किलोमीटर चाललेली पेट्रोलमध्ये गाडी आहे। या गाडीला 2 एअरबॅग आहेत, VXI वेरियंट आहे। गाडीची ऑफर आपण 6,75,000 रुपये कोट करतो आहे, त्यामध्ये निगोशिएबल असणार आहे। रेड कलरमध्ये गाडी आहे, व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। टायर कंडिक्शन वगैरे पूर्ण न्यू आहे, इंटेरियर वगैरे पूर्ण न्यू कंडिक्शनमध्ये,
म्युझिक सिस्टम आहे, टचस्क्रीन टेप आहे, व्हिडिओच्या माध्यमातून म्युझिक सिस्टम वगैरे आहे, गाडीचं कंडिक्शन वगैरे चांगले आहे. ठीक आहे, चालेल. तर VX7 व्हेरियंट आहे, मारुती सुझुकी स्विफ्ट पेट्रोल इंजिनमध्ये जपाल ती गाडी या ठिकाणी उपलब्ध आहे. सर, पुढची गाडी माझ्याकडे रेनॉल्ड डस्टर आहे, 2019 गाडी आहे, फर्स्ट ओनरमध्ये गाडी 62,000 किलोमीटर चाललेली डिझेलमध्ये गाडी, टॉप व्हेरियंट आहे, RXS व्हेरियंट आहे टॉप व्हेरियंटमध्ये. या गाडीला 2 एअरबॅग आहेत. गाडीची ऑफर आपण 8,50,000 रुपये कोट करतो आहे, त्यामध्ये निगोशिएबल असणार आहे. बाकी गाडीची कंडिक्शन वगैरे चांगली आहे, इंटेरियर वगैरे पाहून घ्या तुम्ही. मॅक्विल वगैरे आहेत, म्युझिक सिस्टम आहे आणि व्हाईट कलरमध्ये गाडी व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. ठीक आहे, चालेल. तर रेनॉल्ड डस्टर आहे, तुम्ही जर पाहिलं ना, एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडी या ठिकाणी उपलब्ध आहे डिझेल इंजिनमध्ये. सर, पुढची गाडी माझ्याकडे स्विफ्ट आहे, 2015 गाडी आहे, व्हाईट कलरमध्ये, फर्स्ट ओनरमध्ये गाडी 80,000 किलोमीटर चाललेली आहे, पेट्रोलमध्ये गाडी आहे. या गाडीला 2 एअरबॅग आहे, टॉप व्हेरियंट आहे, ZXI व्हेरियंट आहे. गाडीची ऑफर आपण 4,99,000 रुपये कोट करतो आहे, त्यामध्ये कमी जास्त होईल. बटन स्टार्टमध्ये आहे टॉप मॉडेल, एअरबॅग वगैरे आहे, गाडी कंडिक्शन वगैरे चांगली आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. MH 11 जर गाडी पाहिली तर या ठिकाणी उपलब्ध आहे. सर, पुढची गाडी माझ्याकडे एर्टिका आहे, 2014 गाडी आहे, सेकंड ओनरमध्ये गाडी 1,10,000 किलोमीटर चाललेली, पेट्रोल प्लस CNG आहे, VXI व्हेरियंट आहे. गाडीची ऑफर आपण 6,75,000 रुपये कोट करतो आहे. CNG आफ्टर मार्केट बसवलेलं आहे, गाडी कंडिक्शन वगैरे चांगली आहे, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. ठीक आहे, चालतं. आर्टिका 7 सीटर जर पाहिलं तर CNG उपलब्ध आहे. आणि सर, आपल्याकडे लोन फॅसिलिटीज उपलब्ध आहे का? लोन फॅसिलिटी आपल्याकडे 2012-13 पुढच्या गाड्यांवरती आपण लोन करून देतो, व्हॅल्युएशनच्या 70-80% लोन करून देतो. शेतकरी वर्ग असतील किंवा तुमचे जॉब करणारे असतील, बिझनेस करणारे असतील, या सर्वांसाठी आपल्याकडे लोन उपलब्ध आहे ऑल ओवर महाराष्ट्र. ठीक आहे, चालेल. पुढची गाडी सर? पुढची गाडी माझ्याकडे स्विफ्ट आहे, 2019 गाडी, फर्स्ट ओनरमध्ये गाडी फक्त 17,000 किलोमीटर चाललेली, डिझेलमध्ये गाडी आहे. ओके. VDI व्हेरियंट आहे. या गाडीला जवळपास 2,40,000 ते 2,50,000 खर्च केलेला आहे. ओके. या गाडीला अलॉय व्हील वगैरे आहे, 5 अलॉय व्हील आहेत. गाडीला क्रोम आहे, सिरेमिक कोटिंग केलेलं आहे, ब्रँडेडमध्ये सिरेमिक कोटिंग केलेलं आहे. ॲम्बियंट लाईटिंग येते यामध्ये, अँड्रॉइड स्क्रीन आहे, साऊंड सिस्टम वगैरे टॉपमधला बसवलेला आहे. अजून भरपूर काही खर्च केलेला आहे. गाडी तुम्ही जर समक्ष पाहिली गाडी, तुमच्या लक्षात येईल की गाडीला काय काय खर्च केलेला आहे. आणि त्यामुळे ती गाडी थोडी कॉस्टली आहे. या गाडीची ऑफर आपण 8.5 लाख रुपये पोट करतो आहे, आणि त्यामध्ये सुद्धा निगोशिएबल करून देऊ. ठीक आहे, चालेल. तर स्विफ्ट आहे, 2019 आहे, आणि VDI व्हेरियंट आहे. व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो भरपूर असे मॉडिफिकेशन जे आहे ते गाडीमध्ये केलेले आहेत. ओवरऑल व्हाईट कलरमध्ये जर पाहिलं तर एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी जी आहे ती या ठिकाणी उपलब्ध आहे. किंमतसुद्धा नक्कीच निगोशिएबल होऊन जाईल. सर, पुढची गाडी माझ्याकडे पोलो आहे, 2014 गाडी आहे, फर्स्ट ओनरमध्ये 92,000 किलोमीटर चाललेली आहे, डिझेलमध्ये गाडी आहे. कम्फर्ट लाईन व्हेरियंट आहे. गाडीची ऑफर आपण 3,99,000 रुपये कोट करतो आहे, त्यामध्ये सुद्धा निगोशिएबल असणार आहे. बाकी गाडीची कंडिक्शन वगैरे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता, इंटेरियर वगैरे पाहू शकता. गाडीची कंडिक्शन एकदम क्लीन आहे. तर पोलो डिझेलमध्ये आहे, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. सर, पुढची गाडी माझ्याकडे स्कॉर्पिओ आहे, 2011 गाडी आहे, फर्स्ट ओनरमध्ये डिझेलमध्ये गाडी, M2D व्हेरियंट आहे. गाडीची ऑफर आपण 4,40,000 रुपये कोट करतो आहे, त्यामध्ये सुद्धा निगोशिएबल असणार आहे. व्हाईट कलरमध्ये गाडी आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. तर स्कॉर्पिओ जर पाहिली तर M2D या इंजिन जे आहे त्या गाडीला आहे. सो ॲव्हरेजसाठी हे इंजिनसुद्धा चांगलं आहे. किंमतसुद्धा नक्कीच निगोशिएबल होऊन जाईल. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. सर, पुढची गाडी माझ्याकडे ऑडी A6 आहे, 2019 गाडी आहे, फर्स्ट ओनरमध्ये गाडी 39,000 किलोमीटर चाललेली, डिझेलमध्ये गाडी आहे. या गाडीला 9 एअरबॅग आहेत. या गाडीची 2024 कंपनी वॉरंटी आहे. S-Line व्हेरियंट आहे, टॉप व्हेरियंटमध्ये आहे गाडी. गाडीची ऑफर आपण 48,50,000 रुपये कोट करतो आहे, त्यामध्ये सुद्धा निगोशिएबल असणार आहे. 2019 ऑडी A6 आहे, तुम्ही पाहू शकता. डिझेल इंजिनमध्ये सध्या जर पाहिलं तर ऑडी कंपनीने फक्त पेट्रोल इंजिनमध्ये जे आहे त्या गाड्या उपलब्ध आहे. सो डिझेल इंजिनमध्ये आहे, S-Line टॉप व्हेरियंट आहे. त्यानंतर 2024 या गाडीची वॉरंटी देखील आहे. सो ओवरऑल तुम्ही एकदम फ्युचर लोडेड गाडी जर पाहिलं तर या ठिकाणी उपलब्ध आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गाडीची जी कंडिशन आहे ती पाहू शकता. सर, पुढची गाडी माझ्याकडे सिविक आहे, 2008 गाडी आहे, सेकंड ओनरमध्ये आहे, पेट्रोलमध्ये गाडी आहे. या गाडीला 2 एअरबॅग आहे, टॉप व्हेरियंट आहे. गाडीची ऑफर आपण फक्त 1,99,000 रुपये कोट करतो आहे, त्यामध्ये सुद्धा निगोशिएबल करून देऊ. गाडीची कंडिक्शन वगैरे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. आणि सिडनमध्ये लो बजेटमध्ये गाडी आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, चालेल. पुढची गाडी सर? पुढची गाडी माझ्याकडे इंडिवर आहे, 2017 गाडी आहे, फर्स्ट ओनरमध्ये
गाड़ी फक्त 88,000 किलोमीटर चाललेली डिझेलमध्ये गाड़ी आहे। या गाड़ीला 9 एअरबॅग आहेत, टॉप वेरियंट आहे, 3.2 लिटर डिझेल इंजिनमध्ये गाड़ी आहे। गाड़ी ऑफर आपण 27,50,000 रुपये कोट करतो, त्यामध्ये सुद्धा निगोशिएबल करून देऊ। ठीक आहे, फोर्ड एंडेवर आहे, व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। इलेक्ट्रिक टेलगेटसुद्धा आहे, पॅनोरॉमिक सनरूफ असेल, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असेल, एकदम फीचर लोडेड गाडी जर पाहिजे त्या ठिकाणी उपलब्ध आहे। आणि इंजिन जर पाहिलं ते देखील एकदम पॉवरफुल आहे। सर, पुढची गाडी? पुढची गाडी माझ्याकडे टाटा जेस्ट आहे, 2015 गाडी आहे, सेकंड ओनरमध्ये। गाडी फक्त 30,000 किलोमीटर चाललेली आहे, एक्स ई वेरियंट आहे। गाडीची ऑफर आपण 3,75,000 रुपये कोट करतो, त्यामध्ये सुद्धा निगोशिएबल असणार आहे। पेट्रोलमध्ये गाडी आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, चालेल। तर जेस्ट आहे ब्लू कलरमध्ये, जे की बेस्ट वेरियंट आहे एक्स ई। ओवरऑल जर पाहिलं अलॉय व्हीलसुद्धा आहे आणि एकदम चांगल्या कंडिशनमध्ये ही गाडी या ठिकाणी उपलब्ध आहे। पेट्रोल इंजिनमध्ये ही गाडी या ठिकाणी उपलब्ध आहे। सर, आपलं स्टॉक तर झालेलं आहे, काय सांगू इच्छित आपल्या प्रेक्षकांना? हे सांगू इच्छितो की आपल्याकडे भरपूर गाड्यांचा स्टॉक असतो, 80-90 गाड्यांचा स्टॉक आहे, सेडानमध्ये, एसयूव्हीमध्ये, हॅचबॅकमध्ये, पेट्रोल सीएनजीमध्ये, डिझेलमध्ये भरपूर गाड्या आहेत आपल्याकडे। आपल्याकडे सर्व गाड्या नॉन ॲक्सिडेंट असतात, गाड्या कंडिक्शन वगैरे चांगले असतात, लोन सुविधा उपलब्ध आहे। त्यामुळे तुम्ही नक्की मोर्या कारला व्हिजिट करा, गाड्या पहा, येताना कोणी तुमचा जाणकार व्यक्ती असेल, मॅकॅनिक असेल, त्यांना घेऊन या, गाडी दाखवा, गाडी चेक करून घ्या, गाडीचे पेपर्स चेक करून घ्या, हे सांगू इच्छित तुम्ही सर्वांना। ठीक आहे, चालेल। तर व्हिजिट करण्यासाठी या, बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद।